पुणे न्यूज 18 लोकमत पुणे। आणि शैक्षणिक क्षेत्रातली महत्त्वाची बातमी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी बघितल्यानंतर आता बघूयात मान्सून संदर्भातली बातमी। कारण मान्सूननं काल विदर्भासह बहुतांश महाराष्ट्र व्यापल्याची माहिती हवामान विभागानं दिली। मान्सूननं सर्वसाधारण कालावधीमध्ये राज्याचा बहुतांश भाग अवजरी व्यापलेला असला तरी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत 56% कमी आहे। मान्सून दाखल होऊनही तो बरसत नसल्याबद्दल चिंता व्यक्त होते। सध्या काही भागात एकदमच पाऊस गायब असल्याचं चित्र दिसतंय, पण 19 जून पासून काही भागात हळूहळू पाऊस जोर धरणार आहे। दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात पाऊस हळूहळू जोर धरेल असं आता हवामान विभागानं म्हटलेलं आहे। समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग कमी असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच पावसाच्या आगमनाबद्दलचे संकेतही मिळू लागलेत। कारण येत्या रविवारपासून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात पाऊस आता हळूहळू जोर धरणार आहे। प्रामुख्यानं दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो, ज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होती आहे। 26 जूनपर्यंत रायगड, पालघर, ठाणे, मुंबई या भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता व्यक्त होतीये। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांच्या घाट विभागातही पाऊस जोर धरू शकतो आणि पुढचे 5 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त होतीये। पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर